विदत्त ईशा उगवला ज्ञान सूर्य उजळुनी प्रकाशा आरती रामदासा। भारत कवी गदी माडगुळकरांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी गेल्या 50 वर्षांपासून सज्ज आहे। पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नव्हे तर देशामध्ये गाजलेलं श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ। राष्ट्रपेशितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। या शाळेतून आदर्श नागरिक घडवण्यासाठी, आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी आणि आदर्श विद्यार्थी दशेचा हा यशस्वी जीवनाचा टप्पा घडवण्यासाठी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आव्हानांची भूमिका घेऊन या ठिकाणी सज्ज आहे। राष्ट्राच्या सर्व गुण संपन्न नागरिकत्वाचा पाया असतो तो विद्यार्थी दशा आणि आमच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावडी प्राथमिक विभागातून बाहेर पडणारा विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत कमी पडत नाही आणि कमी पडणारही नाही, कारण तो समर्थांच्या श्लोकांना अंगीकारत समर्थ होत जातो। विद्यार्थी दशेला झाड असे संबोधून कवी रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी म्हणतात, पंचभूतांची तुझ्यावर कृपा दृष्टी असो, तुझे मनगट वादळाला शमवणारे हो, तू आमचा सखा मित्र बनून राहा, आमच्या अंगणात तुझी सावली पडू दे, रस्त्यातले खड्डे तुझ्या फुलांच्या सड्याने झाकून टाक, शतायुषी हो, दीर्घायुषी हो, समर्थ हो। शालांत परीक्षेत यश मिळाल्यानंतर आमची प्रशाला फक्त शाळा सोडल्याचा दाखला देते आणि म्हणूनच हा दाखला जगाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अजून पुढे नेतो आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षांमध्ये श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आपल्या यशाचा प्रगतीचा झेंडा या पंचक्रोशीमध्ये होऊन आहे। हिंद सेवा मंडळातील मान्यवर शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात श्री समर्थ रामदासांच्या शिक्षण प्रक्रिया आणि विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नवीन शिक्षण संस्था उभारण्याचे स्वप्न पाहिले। उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळता ओखे टाकावे, निस्पृहपणे विवरावे या भूमंडळ। श्री समर्थ वचनानुसार उत्कट भव्य विचारांचे मान्यवर पदाधिकारी यांनी एकत्र येऊन श्री समर्थ विद्या मंदिराचे स्वप्न प्रत्यक्ष आकारास आणले आणि आज सुवर्ण महोत्सवी आणि तेही यशस्वी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना शून्यातून उभी राहणारी शिक्षण संस्था व तिच्या शाळा नगर शहरात टवलाने सुसज्ज इमारतीत उभे आहेत। अहमदनगर शहरामध्ये संस्कार, शिक्षण आणि उच्च विचारांची बैठक यांचा अलौकिक संगम पाहावयास मिळतो, तो श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व त्यांच्या शाळांमधून। या प्रवासात यशाचे शिखर गाठत असताना शाळेतील माजी मुख्याध्यापक व शिक्षक, आजी मुख्याध्यापक व कार्यरत विद्यमान मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या अथक प्रयत्नांना व जिद्दीलाही विसरून चालणार नाही। या दैदिप्यमान वाटचालीचा प्रवास करत असताना अनेक प्रश्नांना, संकटांना गंभीरपणे तोंड देत श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे। तसेच नवस्वप्नांची पूर्तता सत्यामध्ये आकारत आहे। या संस्थेने, या शाळेने नगर शहराला अनेक गुणी विद्यार्थी दिले, त्यांच्या जडणघडणीमध्ये शाळेचा वाटाही तितकाच मोलाचा आणि सिंहाचा देखील। या विद्या मंदिराचे अनेक विद्यार्थी परदेशातही नाव कमावत आहे, इतके उच्च पदस्थ होऊनही हे विद्यार्थी शाळेला कायम स्मरतात, हे खरं तर या विद्या मंदिराचे यशच नाव काय? वही, पेन, बेंच, पुस्तक, शिक्षक जसे विद्यार्थ्यांचे जीवन घडवतात, तसेच शाळेतील विविध उपक्रम सुद्धा मुलांना देतात अनुभवांची शिदोरी। श्री समर्थ विद्या मंदिर या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून बालमनावर संस्कार केले जातात आणि म्हणूनच श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी प्राथमिक विभाग आज यशाच्या शिखरावर आहे। अनुकरणीय परिपाठ, वृक्षारोपण, पुस्तक वाटप, नवागतांचं स्वागत, शिक्षक पालक सभा, माता पालक सभा, प्रज्ञाशोध व स्कॉलरशिप मार्गदर्शन, अप्रगत मुले मार्गदर्शन, शालेतर शालाबाह्य विविध वक्तृत्व हस्ताक्षर निबंध यासारख्या स्पर्धा, बालसभा, शिक्षक दिन यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्राथमिक सावडी विभागामध्ये आदर्श आणि समर्थ विद्यार्थी घडवला जातो। देश की आन आमचा अभिमान 15 ऑगस्ट, 6 जानेवारी, महाराष्ट्र दिन, संविधान दिन यासारखे राष्ट्रीय सण
त्याचबरोबर स्फूर्तिगीत स्पर्धा, ध्वजदिन यासारख्या स्पर्धांमधून मुलांमधला भारतीय घडवण्यासाठी श्री समर्थ विद्या मंदिर सावडी प्राथमिक विभाग सतत अग्रेसर आहे. सहशालीय उपक्रमांमध्ये श्रावणी शुक्रवार दही हंडी, जागतिक महिला दिन, आनंद मेळावा, क्षेत्रभेट, शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा अर्थात क्रीडा मेळावा असे अनेक शारीरिक विकास करणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवून या विद्यार्थ्यांमधला सशक्त समर्थ नागरिक घडवण्याचं काम सावेडीची प्राथमिक विभागाची श्री समर्थ विद्या मंदिर ही प्रशाला करत आहे. आणि या शाळेसाठी संस्थेने आणि प्रशालेने पालकांच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या भव्यदिव्य अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्या माध्यमातून या समर्थ प्रशालेचे समर्थ असं शिक्षण कारण सज्ज होत आहे. बालवाडी छोटा व मोठा गट, बालवाडीसाठी वयानुरूप विविध प्रकारची खेळणी, सुसज्ज इमारत, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र खोली, प्रत्येक मजल्यावर हातांच्या स्वच्छतेसाठी वॉश बेसिन, बाथरूम, लॅटरिनची सोय, शुद्ध जल, अॅक्वागार्ड, पाणी व्यवस्था, ई लर्निंगची सुसज्ज अशी लॅब, मुख्याध्यापक आणि लिपिक यांचं प्रसन्न कार्यालय, खेळाचे विविध साहित्य, कॉम्प्युटर लॅब, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र कपाट, डस्टबिन, उत्तम आरोग्य सुविधा, फोन सुविधा, अनुभवी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, सेमी इंग्रजीचा सुसज्ज असा विभाग, वाचनालय सुविधा, सेवक वर्ग, प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि हो समर्थ सभागृह. या सभागृहाला विसरून कसं चालेल. लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी विविध रंगी अशा चित्रांनी सजलेलं समर्थ सभागृह येणाऱ्या छोट्या चिमुकल्यांचं बाल आनंदवन म्हणून बालवाडीमध्ये मनपूर्वक स्वागत देखील करतं. भविष्य काळातील संकल्पना घेऊन श्री समर्थ विद्या मंदिर प्राथमिक विभाग सावेडी या ठिकाणी सज्ज आहे. विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टीने प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही बसवणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणानुसार 100% प्रगत अशी तुमची आमची आपली समर्थ विद्या मंदिर सावेडी प्राथमिक विभाग सज्ज करणे, आठवड्यातून एक दिवस दप्तर मुक्त शाळा करणे, शासनाच्या आदेशानुसार दप्तराचे ओझे कमी करणे, विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी खेळ आणि खेळणी उपलब्ध करणे, सामाजिक उपक्रम या नात्याने शिक्षक, पालक, विद्यार्थी व संस्था, मान्यवर पदाधिकारी यांच्या मदतीने वृक्षारोपण करणे, अनाथ विद्यार्थी मदत, गरीब विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण अशा विविध योजना राबवण्यासाठी श्री समर्थ विद्या मंदिर सावडी प्राथमिक विभाग अग्रेसर आणि सज्ज आहे. स्पोकन इंग्रजी बाबत अधिक भर देणे, विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासाबरोबरच गायन, वादन, नृत्य, जुदो, कराटे व विविध प्रकारचे खेळ यामध्ये संधी उपलब्ध करून देणे, पालकांसाठी विविध विषयांवर वर्षभर मार्गदर्शन आणि शिबिरांचं आयोजन करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कृती कार्यक्रमांवर भर देऊन त्यांच्यातील कृतीशील असा समर्थ नागरिक घडवण्यावर भर देणे, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, जसे गणपती बनवणे, पतंग कार्यशाळा, दिवाळीच्या पंत्या आणि आकाशकंदील बनवणे, इयत्ता पहिली ते चौथी वयोगटानुसार सामान्य ज्ञानाची तयारी करून घेणे आणि या विद्यार्थ्याला समर्थ जगासाठी समर्थ म्हणून तयार करणे, कुठल्याही सुविधेत कमतरता नसणारी तुमची आमची आपली लोकप्रिय अशी शिक्षण संस्था म्हणजे श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आणि या
मंडळाची लाडकी अशी शाळा श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी प्राथमिक विभाग नेहमीच विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या हिताचा विचार करणारी आणि म्हणूनच आपली ही शाळा संस्थेत शाळेमध्ये कार्यरत असणारे सर्वजण स्वतःला कृतकृत्य समजतात. कोणत्याही राष्ट्राचे निर्माण त्या राष्ट्रातील शाळा शाळांमध्ये होते. या दृष्टीने प्रत्येक विद्यालय ही राष्ट्राची लहान आवृत्ती व्हावी, विद्यालयातून भावी फलसंपन्न व चारित्र्यवंत राष्ट्र दिसावे या छोटे घाणी राष्ट्राचे शिल्पकार असतात शिक्षक. आणि सावेडीच्या प्राथमिक विभागाचे शिक्षक हेच राष्ट्रीय काम मोठ्या तन्मयतेने करीत आहेत. माझ्या या मातीने माझ्या पंखात बळ दिले आहे वेगवेगळी क्षितिजे काबीज करण्यासाठी. पुन्हा पुन्हा नवे आकाश कवेत घेण्यासाठी हीच आणि हीच भावना विद्यार्थी मनाची. म्हणूनच सर्व मान्यवर पदाधिकारी हस्ते पर हस्ते संस्थेला मदत करणारे हितचिंतक तुमच्या कर्तृत्वाला जिद्दीला प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा आणि नव्या संकल्पनांना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय हिंद. जय महाराष्ट्र. प्रेरणा श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ. मार्गदर्शन सन्माननीय श्रीमान सुरेशजी क्षीरसागर शालेय समिती चेअरमन श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी प्राथमिक विभाग. सहकार्य सन्माननीय श्रीमान दुर्योधनजी कासार मुख्याध्यापक श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी प्राथमिक विभाग. निवेदन डॉक्टर अमोल बागुल.